नमस्ते, मी कोमल। मैत्रिणीनो, आज आपण बनवणार आहोत भेंड्याची भाजी। आणि भेंड्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे भेंडी घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। हे मी अशा पद्धतीने कापून घेते गोल गोल। वरचे देठ आहेत ते काढून टाकायचे आणि इथे असे कापून घ्यायचे, तुम्ही पाहू शकता इथे। आपल्याला जेवढे मोठे हवे असतील तेवढे मोठे पीसेस कापायचे, उभे हवे असतील तर उभे सुद्धा कापलेत तरी चालतील। आणि इथे मी बनवते हा पिवळा भेंडा, तिखट पण बनवला जातो। अशा पद्धतीने आपण हे भेंडे कापून घेतलेले आहेत। हे भेंडे मी 1/4 किलो घेतलेले आहेत। इथे 4 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्यात, भाजीतून अलगच काढता येतील खाताना, म्हणून मी ह्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत। इथे मी 3 ते 4 पाकळ्या लसूण टेचून घेतलेला आहे। एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक कापून। इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं, ते आपण जेवढं लागेल तेवढं वापरायचं आहे। ते फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे। इथे मी जिरं घेतलेलं आहे, ते आपण त्याच्यामध्ये वापरणार आहोत। इथे मी मसाले घेतलेले आहेत, तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही हे तिखट मसाले वापरू शकता। किंवा ह्याच्यामध्ये हळद आणि मीठ घेतलेलं आहे, गरम मसाला घेतलेला आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर आपण त्याच्यामध्ये वापरणार आहोत। इथे मी पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकते। तेल आपलं छान गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी टाकते लसूण, त्यात टाकते मिरची, टाकते 1/2 चमचा जिरा, त्याच्यात जाणार कांदा, छान मिक्स करून घ्यायचे आणि थोडस मऊ होईपर्यंत त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे। मी या फोडणीमध्येच मीठ टाकणार आहे, कारण की भेंड्यांमध्ये जर मीठ नंतर टाकलं तर ते भेंड्यांमध्ये अडकून राहणार आणि ह्याच्यामध्ये ते तेलामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन संपूर्ण लागणार। आता हे चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे, आपण हे 2 मिनटं असंच भाजून घेऊया। कांदा आपण मध्यम आचेवरती छान परतून घेतलेला आहे, कारण की कांद्यामध्ये आपण मीठ घातलेलं होतं आणि त्याच्यामुळे पाणी सुटलेलं असतो आणि ते जर पाणी आपण भेंड्यामध्ये गेलं तर ते भेंडे चिकट होतील, म्हणून व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 1/4 चमचा हळद, 1/4 चमचा गरम मसाला आणि लाल मिरची पावडर ही ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वापरू शकता। मी त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडेसे कोकम, त्याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा वापरतात, कोकमामुळे चिकट होत नाही भेंडे, म्हणूनच आपण त्याच्यामध्ये थोडेसे कोकम घातलेले आहे। आणि आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडी कोथिंबीर, त्यात जाणारे हे भेंडे, हे भेंडे मी व्यवस्थित स्वच्छ धुवून सुक्या कपड्याने व्यवस्थित पुसून घेतलेले आहेत आणि कापून घेतलेले आहेत। आता हे आपण छान शिजवून घेणार आहोत। जर ह्याच्यावरती झाकण ठेवलं तर ते चिकट होतील, म्हणून त्याच्यावरती झाकण न ठेवता असं परतवून थोडा वेळ शिजवून घ्यायचे। 10 मिनटं झालेली आहेत, आपली भाजी छान शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता इथे ही भाजी चिकट झालेली नाही आहे। खरं तर इथे मी वर्षभर येणारी जी भेंडी असतात मार्केटमध्ये मिळणारी, ती आम्ही कधी बनवत नाही आहे। ही गावठी भेंडी आहे, घरचीच आहे, ती आम्ही बनवतो, श्रावण महिन्यातच येतात। तुम्ही पाहू शकता हे बघा छान शिजलेलं आहे। आता मी त्याच्यामध्ये टाकते थोडं ओलं खोबरं,
प्रमाणे टाकू शकता आणि थोडी कोथिंबीर। आपली भाजी तयार आहे। मी गॅस बंद करते आणि सर्विंग प्लेट मध्ये काढून घेते। आपली भेंड्याची भाजी तयार आहे। ही भाजी गौरी गणपतीच्या नैवेद्याच्या थालीमध्ये आवर्जून बनवली जाते। शिवाय वरण भाताबरोबर किंवा चपातीबरोबर अतिशय छान लागते। अशी ही आपली भेंड्याची भाजी तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।